मुंबईकरांची चिंता वाढवणारी ही बातमी आहे। मुंबई दिवसभरात 19,474 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 7 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। मुंबईवर कोरोनाचं संकट असताना मुंबईच्या रस्त्यावर मात्र गर्दी दिसती आहे। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात आमच्या प्रतिनिधी वैदही काणेकर सध्या आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। वैदही, आपण पाहतोय मुंबई ही कोरोनाचं हॉटस्पॉट ठरतीये, मात्र असं असतानाही सर्वसामान्यांची गर्दी काही कमी होताना दिसत नाहीये। काय दिवसभरात चित्र होतं, काय परिस्थिती होती? नक्की जर आपण बघितलं तर गेल्या 3-4 दिवसापासून मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही प्रचंड वाढताना दिसून येते, मात्र तरी देखील मुंबईकर हे रस्त्यांवर गर्दी करताना दिसून येत आहेत। मी तुम्हाला ही दृश्य दाखवते, ते दादरची आहे। आपण बघतोय की दादर मार्केट परिसरामध्ये आपण बघतोय की आज रविवार आहे, तरी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या दादरच्या मार्केटमध्ये सध्या दिसून येते आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फेरीवाले देखील आहेत, दुकानांमध्ये देखील मोठी गर्दी आहे, रस्त्यांवर जी आहे ती चालायला जागा नाही आहे। या ठिकाणी आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात गर्दी ही या दादर मार्केट परिसरामध्ये अजूनही दिसून येते। आज रविवार आहे, तरी देखील मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी सध्या दिसून येते आहे। एकीकडे गेल्या 3-4 दिवसापासून मोठ्या प्रमाणात खरं तर कोविड रुग्णांची संख्या मुंबईमध्ये वाढताना दिसून येते आहे। प्रत्येक घराघरामध्ये अनेक जण आजारी असलेले दिसून येत आहेत, मात्र तरी देखील मुंबईकर हे बेफिकीर असल्यासारखे वागत असल्याचं या दृश्यांवरून आपण म्हणतोय। कारण या ठिकाणी मुंबईच्या रस्त्यांवर जी आहे ती मार्केट परिसरामध्ये खास करून मोठ्या प्रमाणात ही गर्दी ही आजही कायम दिसून येते आहे। त्याच्यामुळे एकीकडे जरी सरकारने नियम जरी घालून दिले असले तरी मुंबईकर मात्र रस्त्यांवर मोठी गर्दी करताना दिसून येत आहेत। भूषण, नक्कीच वैदही, आज दिवसभरात मुंबईकरांनी रस्त्यांवरती गर्दी केली आहे। विविध बाजारपेठांमध्ये मुंबईकरांची गर्दी दिसते आहे, मात्र दुसरीकडे आपण पाहिलं तर कोरोनाचा विस्फोट होताना दिसतोय। मुंबईत 7 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यूही झालेला आहे आणि 19,474 नव्या रुग्णांची नोंद मुंबईत झाली आहे। त्यामुळे मुंबईकरांनो, घराबाहेर पडताय तर कृपया सर्व नियमांचं पालन करा। या आत्ताच्या सध्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं कोरोना फैलावतोय ते पाहता आपली स्वतःची कुटुंबाची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारे हलगर्जीपणा करू नका, हेच आजच्या या गर्दीवरनं म्हणावं असं वाटतं। वैदही तुर्तास धन्यवाद या सविस्तर चर्चेसाठी आणि माहितीसाठी।